दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पुणे व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे, उद्योजक दानिश शहा परिवार यांच्यातर्फे अन्न सुरक्षा विमा योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्वावर कोरोना महामारीच्या काळात दिव्यांग, गरीब व गरजू व्यक्तींना फूड पॅकेट्स, रोगप्रतिकार शक्तीवर्धक औषधे, मास्क आदी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार पेठेतील देवदासी वस्ती परिसरातील गरजूंना शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ दूध वाटप तसेच अन्नदान करण्यात आले. जोपर्यंत लॉकडाऊन चालेल, एक तारखेला किंवा एक तारखेच्या पलीकडे जोपर्यंत हे चालेल तोपर्यंत आम्ही हे काय चालू राहणार. हे मुख्य म्हणजे हे जे लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांचे रोजगार गेलेले आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये लोक शहर सोडून परत गावी गेले होते. यावर्षी त्यांना लॉकडाऊन 15 दिवसांनी संपणार आहे, त्यात हे माहीत असल्यामुळे ते परत गावा शहरामध्येच राहिलेले आणि त्यांना कुठल्याच प्रकारची उत्पन्न नसल्यामुळे त्यांची उपासमारीची त्यांना वेळ येऊ नये म्हणून आम्ही हे जेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल तेवढं जास्त लोकांबरोबर हे आम्ही प्रयत्न करतो आहे. हे या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचे जे काही आता नियम आणि हे सर्व चालू आहे त्याच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांच्या इथे अडचणी आहेत. खाण्याच्या पिण्याच्या वस्तू आणण्यासाठी जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यानुसार राहून करावं लागतात सर्व गोष्टी. तर दिव्यांग इंडियन चेंबर असोसिएशनने खूप चांगलं उपक्रम या ठिकाणी राबवला, वेगवेगळ्या ठिकाणी ते राबवत आहेत. हा शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या इथला उपक्रम आहे. इथे लहान मुलांना आणि महिलांना बेसिकली दुधाचं आणि जेवणाचं वाटप करण्यात येत आहे. तर हा उपक्रम खरोखर एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून आत्ताच्या पॅन्डेमिक जो सिच्युएशन चालू आहे त्याच्या अनुषंगाने खूपच उत्कृष्ट स्वरूपाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमाला माझ्या पहिल्यापासून शुभेच्छा आहेत, आत्ता देखील शुभेच्छा राहतील. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे व रघुनाथ येमुल गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. या कार्यक्रमास गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली माने, पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री डिकाई पुण्याचे प्रमुख अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमुल, उद्योजक दानेश शहा, कृपा शहा, अवनी फाउंडेशनच्या डॉक्टर निवेदिता एकबोटे, डिकायचे विश्वनाथ घोणे, पालिकेतील सामाजिक विकास समन्वयिका अलका गुजनाळ, ऋषिकेश कोंढाळकर, सूरज दरेकर, संदीप शिरोळे, आशिष चव्हाण, अविनाश बने, निलेश काची, संपदा जोशी, प्रफुल्ल रोकडे यांच्यासह मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व शुक्रवार पेठ पोलीस चौकीतील स्टाफ उपस्थित होता. पुण्यामध्ये 1500 ते 2000 लोकांना प्रसादांचं वाटप सुरू केलेलं आहे. त्यामध्ये मला मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर गजानन एकबोटे सर, डॉक्टर निवेदिता एकबोटे, ज्योत्स्ना एकबोटे मॅडम या सर्वांनी सहकार्य केलं आणि दानिश शाह आणि परिवार सर्वांनी त्यांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे. आणि आजच त्यांच्या घरात रुची शहा तिचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अजून 500 लोकांचं ते प्रसादांचं वाटप जास्त केलं आहे. आजपासून 2000 लोकांना आम्ही अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्वांना दानशूर व्यक्तींना मला आव्हान आहे की त्यांनी वाढदिवस असेल, त्यांचे चांगले फंक्शन्स असतील, त्यांनी ते न करता या सर्व जे लॉकडाऊनच्या काळात जे लोकांना उपासमार होतं त्यांना अन्नदान करावं, त्यांना फूड पॅकेट द्यावं याचं मी आव्हान करतो आणि सर्वांनी एकजुटीने या कोरोना संकटापासून मुक्ती होण्यासाठी प्रयत्न करावा असं मी सर्वांना आव्हान करतो.